आजच्या मंगल गाणी दंगल गाणी आजच्या या मंगल क्षणी मी हे गाणं का म्हणतोय असं आपल्या सगळ्यांना वाटतं, कारण हे गाणं मला फार आवडतं मनापासून. मलाच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हे गाणं मनापासून आवडतं, कारण ही आपली अस्मिता आहे. पण यातली एक ओळ आली ना स्वप्नील सर की माझी एनर्जी ढूस होते. ती ओळ म्हणजे दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ही ओळ आली की माझा पोपट होतो, कारण मला अजून कळलेलं नाहीये दिल्लीचं तख्त आमचा महाराष्ट्र कधी राखणार आहे. आमचे मराठी नेते दिल्लीचा तख्त राखण्याचा प्रयत्न करता करता तिथे पोचायचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत यादीच्या तख्त्यातून ते कधी गायब झालेले असतात त्यांनाच माहीत झालेलं नसतं. त्यामुळे शेवटी काय, दिल्लीच्या राजकारणात मराठी माणसाचं पानिपत हे ठरलेलं. पानिपत, पानिपत हे मराठी माणसाचं अपयश नाही, मराठ्यांचं अपयश नाही, ते मराठ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच प्रतीक आहे पानिपत. आमची रसद पोहोचली का? रसद? हा जकात नाका नाही, टोल नाका आहे. रसद कसली? तुम्ही कोण आहात? दिल्ली काबीज करण्यासाठी निघालोय आम्ही. तुमचं गाव बारामती आहे का? अरे पोपटा, मी सदाशिवराव भाऊ, पानिपताच्या लढाईचा नेता. मी तुला तेच विचारतोय की इकडे ती रसद अजून पोहोचलेली का नाहीये? काय काय करताय का इथलं महाराष्ट्राचं नेतृत्व? अहो भाऊ, इथं महाराष्ट्राचं आम्हालाच किती खाऊ आणि किती नको झालंय. तुमच्यापर्यंत रसद कोण पोहोचवणार? आमच्याकडे सगळंच बदलून गेलंय, त्यामुळे दिल्लीवरती राज्य करायला निघालेल्यांना आम्ही मदत वगैरे करत नाही, उलटे ते महाराष्ट्रात परत कधी येतील याचीच वाट बघतो. तरीच मी म्हणतो, माझ्यानंतर दिल्लीवर झेंडा फडकवण्याची ईर्ष्या बाळगणारे कुणीच कसे पुढे आलेले नाही. कसा झेंडा फडकणार? इथं महाराष्ट्रामध्येच एवढे झेंडे झालेत की विधानसभेवरती कुठला झेंडा फडकवायचा या वादातच सगळी एनर्जी चालली आहे लोकांची. असं? पण आम्ही तर ऐकून होतो की हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून जातो म्हणून. जातो जातो, पण कधी? दिल्लीकरांच्या मर्जीतला एखादा खासदार बनवायचा असेल तर मग आमच्या विधानसभेतला राज्यसभेवरती नक्की निवडून जातो. त्याचबरोबर महाराष्ट्रातला एखादा मुख्यमंत्री जर चांगलं काम करत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी आमच्या इथले सगळे सातपुडे जातात. अरे 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 अरे, यासाठी का आम्ही पानिपतासारखी मोहीम आखली? आणि चुका आमच्याकडूनही झाल्या, चुका आमच्याकडूनही होत होत्या, पण तरी त्यामागे हेतू प्रामाणिक होता, शुद्ध होता. परक्यांच्या कब्जातून दिल्ली जिंकायची होती आम्हाला, गुलामी संपवायची होती. अहो शत्रू गेले, पण दिल्ली बद्दलची गुलामी अजून चालूच आहे मराठी माणसाची. त्याच्यामुळेच की काय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडायचा अधिकार सुद्धा मराठी माणसाला राहिलेला नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा दिल्लीची परमिशन घ्यावी लागते हल्ली. अरे 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 अरे, लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे, शर्मेनं मान खाली झाली पाहिजे. नाही, लाज वाटतेच आम्हाला. मराठी माणसाला पंतप्रधान करा असं म्हणायची आता आम्हाला खरंच लाज वाटायला लागलेली आहे. काय करणार, दोष आमचाच आहे ना त्याच्यामध्ये. आमच्याच माणसांचा आमच्या माणसांवर विश्वास राहिलेला नाही तर आम्ही काय करणार? 60 वर्ष झाली पण अजून सुद्धा एक मराठी माणूस आम्हाला मिळू नये पंतप्रधान म्हणून. पंतप्रधान होण्याची इच्छा सुद्धा आता 60 क्रॉस करून गेली आहे बरं का, तरी सुद्धा आम्हाला पंतप्रधान मिळत नाहीये. अगदी बरोबर बोलला असतो, आपलाच आपल्या माणसांवर विश्वास नसतोच. आम्ही सुद्धा पानिपतावर युद्ध करताना आमच्यावर देखील अनेक जणांचा विश्वास नव्हताच, मतभेद होते, पण तरीही आम्ही लढलो पानिपतावर. आम्ही युद्ध करताना तुला खरं सांगतो, आमच्या बरोबरीने अनेक जणांना घेऊन गेलो होतो. पुढे त्या सगळ्यांचे खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले, पण चुका होतात त्या इथेच इथेच. नुसते खाणारे पिणारे सुद्धा आपल्याला कायम आपल्या सोबतीने असावे लागतात, पण पुढे हीच हीच सगळी मंडळी डोकेदुखी होतात. आपल्या आपल्या मराठी राजकारण्यांचं तर इथेच चुकतं ना, त्यांना कायम आपल्या सोबतीने असा मोठा मोठा गोतावळा हवा असतो. मग अचानक अचानक संवाद तुटतो, संपर्क तुटतो, नाराज कोण होतो ते कळत नाही, बंडाळी सुरू होते आणि मग थेट हकालपट्टी हकालपट्टी. काय हेच बघ ना, दिल्लीला जाणाऱ्या प्रत्येक मराठी नेत्याच इथेच तर चुकतंय, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. पण तिकडे गेल्यावर मात्र साक्षात लोटांगण घालतात, पायावर लोळण घेतात आजकाल. नाही, नायगावकरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर आम्ही लढलो नाही, परिस्थितीच्या बेंबीत आम्ही बोट घातलं नाही. तुम्ही शत्रूशी लढायचं म्हणताय, आमची मराठी माणसं स्वतःच्या बायकोशी सुद्धा हल्ली लढत नाही. तुझंच बरोबर आहे बाई,
मी चुकलो असं म्हणून तिच्या समोर लोटांगण घालतील हे लोक आणि मग लढाईच्या आधीच बायको समोर आमचं पाणीपत ठरलेलं पाणीपत सांगतो तुम्ही कायम एखाद्याचं वाटोळं झालं एखाद्याचा पराभव झाला की लगेच म्हणून मोकळे होता की त्याच पाणीपत झाला पाणीपत हा मराठ्यांचा पराभव नव्हता या देशासाठी मराठे जीवावर उदार होऊन लढू शकतात याची साक्ष होती ती परक्याना या देशावर राज्य करू देणार नाही यासाठीचा लढा होता तो हे असं एवढं राष्ट्रभक्तीचं असं ज्वलंत उदाहरण म्हणजे पाणीपत अरे मध्ये तर एका पत्रकाराने लिहिलं होतं की साक्षात पाणीपतकाराच्या रज्जोचं बॉक्स ऑफिसवर झालं पाणीपत हे पाणीपत नाही त्याला काय करणार हल्ली पत्रकारांचा जास्तीत जास्त वेळ लिफ्ट मध्ये जातो ना त्याला ते तरी काय करणार त्याच्यामुळे बरेचसे पत्रकार पायरी सोडून मागायला लागले वा 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 खरंय हे असले पत्रकार काय तुम्हाला खरा इतिहास सांगणार पण दिल्लीचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला मला पुन्हा पुन्हा एक आठवण करून द्याविषयी वाटेल की जवळजवळ 20 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बादशहाच्या झेंड्याच्या सोबतीनं मराठ्यांचा भगवा झेंडा फडकत होता कलकत्त्यावर मराठ्यांनी आक्रमण करू नये हमला करू नये म्हणून इंग्रजांनी कलकत्त्याच्या भोवतीनं खंदक खोदलं होतं आणि त्याचं नाव ठेवलं होतं मराठा डिच असा दबदबा आहे मराठ्यांचा नाही मग मला तुम्हाला तेच विचारायचंय की हा सगळा दबदबा आता कुठे गेलाय अहो साधे परप्रांतीय मुंबईत येऊ नयेत म्हणून मुंबईच्या बाजूने खंदक खोदायची का वेळ आली आमच्यावर भाऊ बंदकी दुसरं काय भाऊ बंदकी हा मराठ्यांना लागलेला शाप आहे नाही तुला खरंच सांगतो हे जर असं नसतं तर या देशावर कायम मराठ्यांचं राज्य राहिलं असतं हे असं नसतं तर प्रमोद महाजन आज पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले असते शरद पवारांचे पाय सगळे नेते मंडळींनी एकत्र येऊन असे खेचण्याचे प्रयत्न केले नसते म्हणूनच म्हणतोय उठ मराठा उठ अरे जागा हो आल्यापासून मी ऐकतोय तुम्ही सतत मराठ्या जागा हो असं म्हणताय अहो बाकीच्याही जातीचे लोक आहेत त्यांच्याविषयी काहीतरी बोला ना अरे मराठे म्हणजे जे मराठी बोलतात ते जे महाराष्ट्रात राहतात ते अरे तुम्ही महापुरुष सुद्धा जाती जातींमध्ये वाटून घेतलेत त्यामुळेच महाराष्ट्राला जातीतला नेता मिळतो पण या मातीतला नेता काही केलं वा 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 राज्यात आपलं वजन खर्च करण्यापेक्षा देशात आपल्या राज्याचं वजन कसं वाढेल याचा विचार करणारा नेता आता आपल्याला हवाय नाहीतर दिल्ली सोड या महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणसाचं राज्य उरणार नाही पाणीपत अरे पोहोचली का रसात पोहोचली का दिल्लीचे ही तख्त नक्की राखेल महाराष्ट्र माझा स्वागत करूयात अविनाश नारकर यांचं